नमस्कार चित्रपट रसिको न्यूज डंकाच्या फिल्मी फोकस या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत आणि आज मी जो फोकस टाकणार आहे ते म्युझिकल सक्सेसफुल लव्ह स्टोरी म्हणजे संगीतमय यशस्वी प्रेमकथा खरं तर प्रेम त्रिकोणच मला म्हणायचं आहे तो, तो चित्रपट आहे सुधाकर बोकाडे निर्मित आणि लॉरेन डिसुजा दिग्दर्शित साजन आता या साजनला तीस ऑगस्ट रोजी बरोबर तीस वर्ष पूर्ण झाली आणि या कालावधीमध्ये ह्या चित्रपट आजही तेवढा तरुण तवटवीत आकर्षित करणारा आणि त्याची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत असा आहे आता प्रेम त्रिकोण जर बघितलं म्हणजे आपण हिंदी चित्रपटाच्या वाटचालीतील प्रेम त्रिकोणाच्या गोष्टी बघितल्या अथवा प्रेम त्रिकोणाची वैशिष्ट्य पाहिली तर मला ना आत्ता सुरुवातीलाच असं ना किंवा तीन चित्रपटाची नावं सांगावीशी वाटतात एक चित्रपट आहे मेहबूब खान निर्मित दिग्दर्शित अंदाज एकोणीसशे एकोणपन्नास सालचा सा सिनेमा दिलीप कुमार राज कपूर आणि नरगीस हा त्या काळातला अतिशय यशस्वी असा प्रेम त्रिकोणावरचा चित्रपट आहे या चित्रपटाचं नवशादजींचं संगीत आजही लोकप्रिय आहे ह्या चित्रपटामधला जो प्रेम त्रिकोण आहे ना हा एक वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतो आणि त्या काळामध्ये हा चित्रपटाची जी मांडणी आहे ती विशेष गतिमान आहे असं मानलं गेलं दुसरा प्रेमत्रिकोणाचा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट सांगायचा तर राज कपूर निर्मित दिग्दर्शित आर के फिल्मचा संगमा सिनेमा संगमा आर के फिल्म बॅनरचा पहिला रंगीत चित्रपट आणि दोन मध्यंतर असणारा भारतातला पहिला चित्रपट आता या चित्रपटामध्ये दोन मित्र म्हणजे राज कपूर आणि राजेंद्र कुमार आणि एक नायिका अथवा एक प्रेसी वैजयंतीपाला या तिघांभोवतीची ही प्रेम त्रिकोणाची कथा म्युझिकल हिट अशीच आहे शंकर शंकरजीकिसन यांचं संगीत या चित्रपटाला आहे त्याची ही गाणी आजही लोकप्रिय आहेत तिसरा प्रेम त्रिकोणाचा वैशिष्ट्यपूर्ण सिनेमा सांगायचा तर जी पी सिप्पी निर्मित आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित सागर ह्या सिनेमाचं आवर्जून नाव गेला पाहिजे डिम्पल कापडियाने बॉबीनंतर बारा वर्षांनी जो कमबॅक केला तो कमबॅक या सागर चित्रपटाच्या माध्यमातून केला कमल हसन ऋषी कपूर आणि डिम्पल कापडिया असा हा या ही प्रेम त्रिकोड आणि ह्या चित्रपटाची राहुल देव बर्मनांची गाणी तीसुद्धा आजही हिट आहेत म्हणजे प्रेम त्रिकोण असो प्रेमपट असो प्रेमावरचा सिनेमा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गीत संगीत नृत्य हे अतिशय बहारदार असलं पाहिजे हे तर अत्यंत स्वाभाविक आहे कारण प्रेमाच्या भाषेमध्ये हिंदी सिनेमामध्ये जेवढं संवादाला महत्त्व आहे क्लोजअप्सना महत्त्व आहे एक्सप्रेशनला महत्त्व आहे तेवढंच गीत सुद्धा महत्त्व आहे आणि असाच हा चित्रपट म्हणजे साजन आता साजनची गीतं समीर यांची आणि संगीत नदीम शर्वाण यांचं तुम्हाला तर माहिती आहे साजनचं देखा हे पहिली बार साजन की में प्यार बहुत तो प्यार करते तुमको सनम त्याशिवाय तुमको मिलने की तमन्ना है वगैरे जी एक कुठले गाणे गाणं घ्या सिनेमातली सगळी गाणी या चित्रपटातली लोकप्रिय आहेत आजही ही, ही गाणी एकट्या क्षणी या चित्रपटाची आठवण येते आता या चित्रपटाच्या काय वेगळ्या आठवण मी तुम्हाला सांगतो आता बघा सिनेमाची स्टारकास्ट तुम्हाला माहिती आहे सलमान खान माधुरी दीक्षित आणि संजय दत्त आता ही कास्ट त्या काळामध्ये हा जी, ही जी स्टारकास्ट आहे ही अतिशय हाय पॉईंट अशी मानली गेली त्याशिवाय आपले लक्ष्मण बेडे आणि आपल्या रिमा लागू यांच्या या चित्रपटामध्ये भूमिका आहेत त्याशिवाय कादर खान दिनेश इंगू वगैरे आणखीनही काही कलाकार आहेत पण आपल्यासाठी जो म्हणजे प तीन जी प्रमुख व्यक्तिरेखा आहेत त्या व्यक्तिरेखांचा हा जो प्रेमाचा त्रिकोण आहे त्याचं लेखन केलं आहे रीमा राकेशनाथ म्हणजे माधुरीचे त्या काळातले स्टार सेक्रेटरी राकेशनाथ यांच्या त्या पत्नी होत त्यांनी या चित्रपटाचं लेखन केलेलं आहे आता ग सिनेमा तुम्ही पाहिला असल्यामुळे त्याची गोष्ट मी पुन्हा इथे सांगणं योग्य दिसत सा नाही पण त्याला कसं समज गैरसमज प्रेम ओढ असोशी आणि मग त्यानंतर काही सत्य गोष्टी जाणून येणं ह्याच्यामधला जो मानवी भावभावनांचा खेळ आहे आकर्षणाचा खेळ आहे प्रेमाची जी गोष्ट आहे प्रेम आहे आणि कशा पद्धतीने व्यक्तिरेखांचं मध्ये ब व्यक्तिरेखांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो तो बदल आणि बदल स्वीकारण्याची तयारी ह्या सगळा जो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टीभोवती हा प्रेमाचा त्रिकोण आहे आणि तो त्रिकोण मांडताना या चित्रपटामध्ये गीतांचा म्हणजे काव्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग केला कारण कारण याच्यामध्ये नायक कविता करतो आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीने ते नायिकेप्या नायिका त्यांचा स्वीकार करतात आणि नायिकेचं इम्प्रेशन आणि त्याच्यातून जे नातेसंबंधाचा एक नवं खेळ सुरू होतो नाट्य सुरू होतो ते नाट्य म्हणजे हा सिनेमा आहे आता स संजय दत्त या सिनेमामध्ये आपल्याला अगदी सॉफ्ट रूपात दिसतो पण तुम्हाला कदाचित कल्पना नसेल निर, हो ते, ते, हा सिनेमा एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा आला तेव्हा तो निर् निर्माता सुधाकर बोकाड्यांसाठी एक हाय पॉईंट होता कारण त्यांची ते चित्रपट निर्मिती सुरू झालेली नाय वगैरे चित्रपट केले होते परंतु त्यांना त्यांच्या कारकिर्दीतला हा सर्वाधिक सुपरहिट सिनेमा ठरला लॉरेन डिसोचा हा मुळचा कॅमेरामन मग दिग्दर्शनाकडे आला त्याच्या कारकिर्दीमधला सुद्धा हा एक सुपरहिट सिनेम म्हणजे हाय पॉईंट आहे संजय दत्तची जी रुपेरी करिअर आहे ती तुम्हाला माहिती आहे सुनील दत्त दिग्दर्शित रॉकी सिनेमाने सुरू झाली त्यानंतर मध्ये त्याचा काही पडता काळ आला काही त्याला इतर चित्रपट मिळाले परंतु त्या अडथळ्यांवर मात करून ज्या वेळेला संजय दत्तला करिअरला उभारी हवी होती ती उभारी साजनने मिळून गेली सलमान खानचं नायक म्हणून जी वाटचाल आहे ती राजश्री प्रोडक्शनच्या सूरज बडजा दिग्दर्शी महिने प्यार कियापासून झाली असली तरी महिने प्यार कि याचं बरंचसं श्रेय ना हे भाग्यश्रीला गेलेलं आणि सलमान खानला चित्रपट मिळणं थोडंसं अवघड होतं पण त्याने त्यानंतर का त्याला काही चित्रपट मिळायला लागले आणि त्याला पण अशा एका सुपरची गरज होती की आपली व्यावसायिक पोजिशन स्थिर होईल ती साजरणी दिली माधुरी दीक्षितची वाटचाल राजश्री प्रोडक्शनच्या अबोधपासून सुर सुरू झाली हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे चंद्राच्या तेजाबनी तिला स्टार केलं त्यानंतर सुभाषगाईचा रामलखन इंद्रकुमारचा दिल असे काही हिट चित्रपट तिने दिले परंतु तिचं जे तिला जी एस्टॅब्लिशमेंट म्हणतो आपण सुपरस्टार पदाची म्हणजे माधुरी दीक्षित युगाचा पर्वाची जी एक घौडदौड जी म्हणतो ती साजननी सुरू केली म्हणजे साजन या पाच जणांसाठी अतिशय महत्त्वाचा चित्रपट लक्ष्मीकांत बेडनी मराठी सिनेमाचा तो सुपरस्टार आहे त्याला आपण विनोदी अभिनेता जरी म्हणत असलो तरी लक्ष्मण बेडेंनी अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या खरं तो अष्टपैलू अभिनेता आहे आणि त्यांनी हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर सुद्धा आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्यातील महत्त्वाचा हो चित्रपट साजन आहे साजनमध्ये तो सलमान खानच्या मित्राच्या भूमिकेत आहे आणि ज्या पद्धतीचं त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा जे टायमिंग साधले ना त्याला दाद दिली पाहिजे रिमा या चित्रपटामध्ये सलमान खानच्या आईच्या भूमिकेत आता रिमा आणि त्यांच्या मुलाच्या भूमिकेत सलमान खान हे सुद्धा एक आई आणि मुला ह्या हे जे रुपेरी नातं आहे ते हिट नातं आहे त्यामुळे ह्या चित्रपटामध्ये तेच नातं त्याच ते जिवाळेने त्याच उत्कटतेने त्याच इमोशनने आपल्याला पाहायला मिळतं इतर कलाकार तर झाले तर ह्या सुधाकर बोकाड्यांचं ना त्या काळामध्ये एक वैशिष्ट्य होतं की आपल्या चित्रपटाच्या सेटवर आमा मीडियाला बोलवणं त्यामुळे ज्या वेळेला मड आयलंडला कॅप्टन बंगल्यामध्ये या चित्रपटाचं शूटिंग होतं त्या मला आठवते आम्हा काही पत्रकारांना त्यांनी आवर्जून बोलवलेलं आणि कशा पद्धतीने सेटवर सलमान खान संजय दत्त आणि माधुरी दीक्षित वावरतात काम करतात आणि एका एका महत्त्वाच्या प्रसंगाला कसं ते रस घेतात ह्याचा आखो देखा हाल ज्याला शूटिंग रिपोर्टिंग आम्ही म्हणतो ते पाहायला मिळालं ह्या सिनेमाचं मुंबईतलं मेन थिएटर होतं ड्रीमलँड आणि ड्रीमलँडमध्ये हा सिनेमानी घवघवीत रौप्य मोसे यश मिळालं आणि ते तो आणि फार महत्त्वाचा आहे मोसे आठवड्यामध्ये निर्मात्याच्या वतीने आणि संगीतकार नदीम श्रवण यांनी ड्रीमलँड थिएटरमध्ये जाऊन तिकडच्या बुकिंग क्लार्कपासून डोअर सिक्युरिटी अशा स म्हणजे प्रोजेक्शन रूममधले अशा सगळ्यांना प्रत्यक्ष थिएटरमध्ये ट्रॉफी देऊन सन्मानित केलं हे जे सन्मानित करणं आहे की ज्या चित्रपटगृहामध्ये या ज्या सिनेमाने रौप्यमोसं यश मिळवलं त्या चित्रपटगृहामध्ये जाऊन त्याच्या स्टाफचा गौरव करणं मला वाटतं ना ही एक अतिशय अतिशय असं उदाहरण आहे हे याची खूप बातमी झाली ही ही गोष्ट खूप गाजली अर्थात साजनच्या सिल्वर ज्युबीची पार्टी अंधेरीतील एका फाय स्टार हॉटेलमध्ये झाली माधुरी दीक्षित त्या काळामध्ये आणि अगदी आजही फिल्मी पार्ट्यांना फार क्वचितच येणारी सेलिब्रिटी त्यामुळे साजनच्या पार्टीमध्ये माधुरी दीक्षितने ट्रॉफी स्वीकारली आणि निघणंच पसंत केलं पण साजना अशा पद्धतीने अनेक वैशिष्ट्याने सजलेला नटलेला गुंतलेला गुंफलेला असा सिनेमा आहे असा प्रेम त्रिकोण आहे आणि ह्या त्रिकोणाची जादू ह्या त्रिकोणाचं आकर्षण जे आहे ते गीत संगीतामुळे कायम राहिलेलं आहे बहुत प्यार करते हो तुमको सनम कुठलंही गाणं गाणं या सिनेमामधलं घ्या आणि विशेष म्हणजे पंकज उजासजीनं आपण या चित्रपटामध्ये गाताना पाहतो म्हणजे त्यांचा त्यांच्या गायकीचा उपयोग पार्श्वगायनासाठी जसा म्हणजे आहे तसं त्यांना आपण सिनेम ह्या सिनेमामध्ये सुद्धा त्यांचं आपल्याला दर्शन करतो म्हणजे एक बोनस आकर्षण होतं कशा पद्धतीने सिनेमा जुळून येतो एखादा सगळ्यात पातळ्यांवर सगळ्यात बाबतीत कशा पद्धतीने एखादा सिनेमाची भट्टी जमते सूर जमतो आणि रसिकांप्यान तो सिनेमा पोचतो आणि तो सिनेमा तीस सुद्धा ताजा राहतो याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सुधाकर बोकाडे निर्मित आणि लॉरेन डिसोदा दिग्दर्शित साजना सिनेमा या सिनेमाला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानेचा हा फोकस